नमस्कार, मी स्वाती राऊत। नवरात्र स्पेशलमध्ये मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बडव्यांच्या घरी। तिथे नवरात्रचं उद्यापन दाखवणार आहोत, एक रेसिपी दाखवणार आहोत। आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला जाऊया बडव्यांच्या घरी। मी छान असं नवरात्रीचे नऊ कलर रांगोळी काढलेली आहे। आता पहिला आहे ग्रे कलर, नंतर आहे ऑरेंज कलर, नंतर व्हाईट, रेड, ब्ल्यू, येल्लो, ग्रीन अँड पिकॉक ग्रीन आणि पर्पल कलर। अशी छानशी मी रांगोळी काढलेली आहे नऊ कलरची। या तिघी जावा जावा आहेत, सगळ्यात मध्ये उभी आहेत त्या मोठ्या वहिनी, त्याच्यानंतर या बाजूला आहेत ना ते दोघी छोट्या छोट्याच आहेत। अशा पण बडव्यांचं कुटुंब मी तुम्हाला दाखवलं। तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटला? तर स्वातीज किचनला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठचे कुठचे कुटुंब आणि काय काय दाखवते ती। ही बघा, आता ही लाडक्या वहिनीला आपल्या मदत करते हा, इकडे माहेरी येऊन हिला काम करायला लागते सगळं काय। बघा ही प्राचिता आपल्याला छानशी आता एक रेसिपी दाखवते आहे, तर ती काय दाखवते आपण बघूया। प्राचिता, ती तुला काय काय लागणार आहे ते सांग। हे जे काय घेतलंय ना ते साहित्य घेतलं आहे, एक ऍपल किसून, एक ऍपल तिने किसून घेतलेला आहे, आणि हे काय आहे, काजू, ड्रायफ्रुट्स आहेत। अच्छा, काजू आणि बदाम। बदाम, अच्छा, काजू आणि बदाम तिने पीस केलेले आहे। हा, छोटे छोटे पीस घेतले तिने, कापून घेतलाय। आणि त्यानंतर दुसरं काय घेतलंय, वेलची पूड, इलायची पूड आहे। हा, इलायचीचा बारीक अशी पूड आहे, पूड करून पाठवून घेतले। एक वाटी साखर, एक वाटी साखर घेतली। आणि हे काय घेतलंय, तूप घेतलं आहे। अच्छा, आता सगळ्यात पहिल्यांदा तू काय करणार आहेस? सगळ्यात पहिल्यांदा आपण टाकणार आहे 2 चमच तूप। अच्छा, कढई ठेवलेली आहे बघा गॅसवर, गॅस चालू केलेला आहे तिने। आता ती 2 चमचे तूप घालते ना, 2 चमचे ती तूप घालते त्याच्यामध्ये। ती आपल्याला आता, मला वाटतं तू ऍपल घेतलाय म्हणजे ऍपलची खीर दाखवतेस का? हो, ऍपलची खीर। अच्छा, ऍपलची खीर दाखवते। त्यांच्याकडे काय माहितीये, नवरात्र असत, 9 दिवस आहेत, त्यामुळे त्यांना रोजच काहीतरी स्वीट डिश करायला लागते ना। हा, त्यासाठी मग रोज रोज काय करायचा तो मोठा प्रश्न पडत असेल ना। आता वेगवेगळं करते। हा, आणि ही झटपट होऊन पण जाते ना आपली, चांगली असते। हा, आता तूप आपण काय वितळवून घ्यायचं ना। हा, तूप वितळवून घेते ती। आता त्यानंतर तू काय टाकणार आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स। हा, ड्रायफ्रुट्स टाकते ती, चांगले तुपामध्ये परतवून घ्यायचे ना। ह्याच्यात बारीक किसलेला ऍपल, हा बारीक किसलेला आहे ते टाकते ना। अच्छा, आता हे त्याच्यामध्ये टाकते, ऍपल टाकलं किसून बारीक। ऍपल चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याची साल काढून घ्यायची, आणि त्यानंतर ते किसून घ्यायचं ना। हो, हा, त्यानंतर ते किसून घ्यायचं। ऍक्च्युली तिने अगोदरच तयारी करून ठेवलेले आहे। आणि बघा, असा मस्त तुपाचा असा सुगंध सुटला आहे छान असा। स्वीट डिश कुठची बनवताना आपण तूप घालतोच, म्हणून त्याचा सुगंध मस्त येतो असा ना। आता ते चांगलं शिजवून घ्यायचं का? शिजवून घ्यायचं। हा, ह्याच्यामध्ये 1/2 लिटर दूध टाकायचं आहे। दूध आपण पहिल्याच गरम करून घेतलेलं आहे, अगोदरच गरम करून घेतलेलं आहे तिने, अगोदरच दूध गरम करून ठेवलेलं आहे। ते अंदाजे ती 1/2 लिटर दूध घेते त्याच्यामध्ये।
चांगलं हलवून घ्यायचं आणि मग शिजवायचं का त्याच्यामध्ये? चांगलं हलवून घेऊन शिजवायला ठेवायचं. ऍपल चांगलं शिजेपर्यंत आणि जरासा जाडसरपणा येईपर्यंत तो शिजवायचा आहे. किती वेळ? ह्याच्यावरती जरा वेळ आता आपण झाकण ठेवूया. हा, किती मिनिट? जवळजवळ 10 मिनिटं. 5 मिनिट? नाही, 5 मिनिट अंदाजे. अच्छा, 5 मिनिट तिने आता झाकण ठेवलंय त्याच्यावरती. आता हे आपण ऍपल शिजलेलं आहे की नाही ते बघूया. छान असं शिजलं आता आपलं ऍपल. हा, शिजलंय ना? शिजलंय एकदम. हा, आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकूया ना, त्याच्यात चवीनुसार साखर. हा, ऍपल नॅचरली गोड असतच, तर आपण आता ह्याच्यामध्ये ही पूर्ण नाही जसं चवीनुसार साखर टाकूया. तुमच्या चवीनुसार तुम्हाला जास्त गोड हवंय तर जास्त किंवा कमी. आता मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर टाकलेली आहे. ऍपल असंच गोड असते म्हणून तिने थोडीशी साखर त्याच्यामध्ये टाकलेली आहे. एक वाटी तिने साखर घेतलेली पण तिने एक वाटी काही साखर टाकलेली नाहीये, नाहीतर ती खूप गोड गोड होणार ना, मग नुसतं त्याचा टेस्ट काही एवढा चांगला लागणार नाही, अगदी गोड गोड लागेल. म्हणून तिने कमी साखर वापरली आहे. जर तुम्हाला हवं असेल जास्त गोड तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता. आता काय करणार आहे ती? आता अशी तुझी चांगली जाडसर झालेली आहे ना, चांगली. हा, वेलची पावडर टाकते ती. वेलची टाकली की खूप छान असा सुगंध येतो ना, मस्त येतो. आणि खायला सुद्धा छान लागते. आपली खीर, वाव, मस्त, खूप छान मस्त खीर बनवली आहे बघा तिने. अगदी कमी वेळामध्ये बनवली आहे ना तू. हा, भांड्यांचा पसारा पण नाहीये. आता भांडी घासायला सुद्धा खूप कंटाळा येतो ना, मग खूप पसारा पण नाही झालेला आहे आणि कमी वेळात पण ही खीर होऊन जाते. आता त्यांना कसं, त्यांच्या घरी नवरात्रीचं हे आहे म्हणजे 9 ते 10 दिवस दसऱ्यापर्यंत खूप मोठा गोंधळच असतो, त्याच्यामुळे रोज काहीतरी स्वीट डिश दाखवायलाच लागते त्यांना, देवीला. त्यासाठी तिने आज बोलली की पटापट पटापट काहीतरी हे अशीच खीर काहीतरी बनव संडे. आता आपली खीर शिजून व्यवस्थित ठीक अशी छान झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून एका बाउल मध्ये काढून हळदी कुंकू झाल्यावरती एक एक फूल देते सगळ्यांना. पारंपरिकरित्या आपल्याकडे येणाऱ्या बायकांचं म्हणजे ज्या बायका येतात त्यांना देवीचं रूप समजलं जातं आणि आमच्याकडे अशी सगळ्यांकडे म्हणजे असं जवळजवळ हिंदू धर्मामध्ये अशी प्रथाच आहे की आपण ज्या बायका येणाऱ्या आपल्याकडे येतात सवाशीण म्हणून
तर त्यांना आपण देवीचंच रूप समजलं जातं। तर अशाच या बायका आलेल्या आहेत आणि प्राचिता त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू देते आहे। ही प्राचिताची नणंद आहे लाडकी। गेम मध्ये किती मग्न आहे बघा। हा इथे काय चाललंय ह्याला काहीच माहिती नाहीये। मम्मी कुठे आहे, आत्या कुठे आहे, आत्याच्या घरी आलाय, पण एकदम गेम घेऊन मस्त बसलाय बघा। हा सवाष्णीचं वाण देते आहे ती सगळ्यांना आपल्या। अच्छा ही मम्मी आहे। अच्छा ही प्राचिताची मम्मी आहे। ही हा हे वहिनी आहेत, ती मोठी बहीण आपण हे करताना ओळख करूया। प्राचिताची ही वहिनी आणि त्या आई आहेत आणि त्या मोठ्या वहिनीच्या, मी तुम्हाला म्हणाली की मोठ्या वहिनीच्या बहीण आहेत आणि त्यांची सून आहे आणि ही मोठ्या वहिनीची भाऊजय आहे आणि ती छोट्या वहिनीची बहीण आहे। ही छोट्या वहिनीची बहीण आहे, कांचन वहिनीची बहीण आहे। या कांचन वहिनीची बहीण आहे, त्यांची ही मैत्रीण आहे हाय। आणि ही लाडकी मुलगी ही हा ही प्राचिताची मोठी बहीण आहे, त्या नेहमीच येतात ह्यांना मी ओळखते असं बघायला गेलं तर। आणि ही आपली सुकन्या बडव्यांची लाडकी नणंद, प्राचिताची खूप लाडकी आहे, नंतर हिला झोपटा चांगली। ती प्राचिताची मैत्रीण आहे म्हणून मी मस्करी करते असं काही बोलू नका, ती झोपटणार नाही आहे, नणंद आहे ना, शेवटी नंडेचा इंगा दाखवणारच ना। मी मास्क लावलंय, मास्क काढते। प्राचिताला मी यांच्याकडे नेहमी हळदी कुंकाला येते, असंही मला नाही बोलावलं तरी मी येते, पण त्या मला बोला जातच। कट नाही बघा, प्राचिताने मला छानसा कप दिलेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि स्वातीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बाय बाय।